भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेरित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सोलापुरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी निषेध या वक्तव्याचा नोंदवला. तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी या संस्था आणि संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई न झाल्यास सोलापुरात मोठं आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजाने दिलाय. सामाजिक कर्ता जो फारुख शेख बोलतोय, उद्या नाही तर रात्री पणजी मे हमदर्द इन्सानियतने बोलावलेल्या या निषेध सभेमध्ये माननीय कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यासाठी इथं आम्ही सर्वजण जमलेले आहोत. सांगायचं कारण म्हणजे ज्या मोहम्मद पैगंबर विश्वास ठेवून मुसलमान हा शब्दावर त्यांच्या जगतो आणि मरतो अशा या महामानवाच्या काय त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या धर्मपत्नीबद्दल आणि त्यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरलेले हे दोन भाजपचे पिलावळं आहेत, ज्या अशी पिलावळं भाजपने आजपर्यंत पाळत आलेली आहे आणि ते समाजामध्ये सोडतात, समाजामध्ये दुही पैदा करतात आणि नंतर त्याला आम्ही सरकावलो आणि त्यांच्या पक्षातून काढून टाकलो असं म्हणतात. आणि जी अशांतता लागली झालेली आहे देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये आपल्या देशाकडे बोट दाखवून ज्या काही इस्लामिक राष्ट्रांनी आपल्याकडे किंवा आपल्या मालावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, याला जबाबदार म्हणजे केवळ भाजप आणि भाजपचे हे दोन प्रवक्ते. त्यांचा बंदोबस्त केवळ त्यांना पक्षातून हाकलून न करता त्यांना द्वेषद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. ही आमची या सर्व तमाम मुस्लिम बांधवांची, तमाम हिंदू बौद्ध जे काही आपले सर्व समाज एकत्र नांद असलेल्या सर्व बांधवांची ही विनंती आहे. अशा या नालायक लोकांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे यांना जेलमध्ये डांबून ठेवून यांच्यावर अनेक प्रकारचे खटले दाखल करून यांना कोणत्याही ना असा कोणत्याही प्रकारचा गुन्हा आपल्या देशामध्ये घडू नये याची खबरदारी आजच्या या अधिकार सत्तेवर असलेल्या भाजपने घ्यावी आणि आपल्या प्रशासनाने त्यांना कठोर कारवाई करून त्यांना डांबवावं एवढीच नम्र विनंती आम्ही आज या कलेक्टरमार्फत या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देत आहोत. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.